देशात जात जनगणना झाली पाहिजे, अन्यथा दिनांक 6/11/2023 रोजी आमरण उपोषण जंतर मंतर दिल्ली येथे करण्यात येणार आहे, असे निवेदन महामहिम राष्ट्रपती साहेब माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम आदमी पार्टीचे ॲडव्होकेट अनुप आगाशे, जिल्हाध्यक्ष आघाडी यांना जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड मार्फत देण्यात आले असून निवेदनात म्हटले की देशात जात जनगणना झाली पाहिजे। भारतात जात जनगणना करण्याची मागणी अनेक दशके जुनी आहे। विविध जातींना त्यांच्या संख्येच्या आधारे सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणे आणि गरजूंना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा त्यामागील उद्देश असल्याचे सांगितले जाते। यापूर्वी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली UPA सरकारने 2010-11 देशभरात आर्थिक, सामाजिक आणि जातीची जनगणना केली होती, परंतु त्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली नव्हती। त्याचप्रमाणे 2015 कर्नाटकमध्ये जात जनगणना करण्यात आली होती, परंतु त्याची आकडेवारी कधीच सार्वजनिक करण्यात आली नव्हती। बिहार सरकारनेही जात सर्वेक्षण सुरू केले। जातीच्या लोकसंख्येनुसार आरक्षणाची मागणी बहुजन समाज पक्षाचे नेते कांशीराम यांनी 1980 सुमारास उत्तर प्रदेशात सर्वप्रथम केली होती। दक्षिण भारतातील अनेक पक्ष अशी जनगणना करण्याची मागणी करत आहेत। बिहार सरकारनेही जात सर्वेक्षण सुरू केले होते, मात्र हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे। जात जनगणनेनंतर खऱ्या गरजू आणि पात्र लोकांना त्यांच्या वाट्याचा लाभ मिळू शकेल। केंद्राने म्हटले आहे की 1931 भारताच्या पहिल्या जनगणनेत देशातील एकूण जातीची संख्या 4147 होती, तर 2011 झालेल्या जात जनगणनेनंतर देशातील एकूण जातीची संख्या 46 लाखांहून अधिक होती। 2011 झालेल्या जनगणनेमध्ये सापडलेल्या आकडेवारीवरून महाराष्ट्राचे उदाहरण देताना केंद्राने सांगितले की महाराष्ट्रात अधिकृतपणे अधिसूचित जाती, जमाती आणि OBC अंतर्गत येणाऱ्या जातींची संख्या 494 होती, तर एकूण जातींची संख्या 4,28,677 असल्याचे आढळून आले।